चोपड्यातील सेतू चालकाने जातीचा दाखला तातडीने देण्यासाठी तब्बल 20,000 रुपये फी घेतल्याचा प्रकार उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला आहे. चोपडा तालुक्यातील कठोरा येथील गुलाब नथ्थू कोळी यांच्या साडूच्या मुलाला नोकरी लागली आणि त्याला 16 रोजी नोकरीला हजर राहण्यासाठी जातीच्या दाखल्याची गरज असल्याने त्यांनी चोपडा येथील भूषण कॉम्प्युटरच्या मालकाकडे जातीचा दाखला काढण्यासाठी अर्ज केला. तातडीने दाखला काढायचा असेल तर 20,000 रुपये लागतील म्हणून गुलाब कोळी यांनी त्याला 20,000 रुपये दिले. सेतू चालक स्वतः दाखला घेण्यासाठी प्रांत सीमा अहिरे यांच्याकडे वारंवार चक्रा मारत असल्याने अहिरे यांना संशय आला. ज्याला दाखला लागणार आहे त्याला पाठवायचे सांगितल्यानंतर भूषण कम्प्युटर मालकाने त्या उमेदवाराला बोलता येत नाही असे सांगितल्याने संशय बळावला. प्रत्यक्ष उमेदवार आल्यानंतर दाखल्याच्या प्रक्रियेसाठी 20,000 रुपये दिल्याचे उघडकीस आले. अखेर गुलाब कोळी यांनी उपविभागीय अधिकारी अहिरे यांच्याकडे लिखित तक्रार केली आहे. दरम्यान विद्यार्थ्यात्व पालकांनी सेतू चालकांना ठरवून दिलेल्या फी व्यतिरिक्त जादा पैसे देऊ नये. तातडीने दाखला हवा असल्यास आवश्यक ती कागदपत्र दाखवून अधिकाऱ्यांशी संपर्क करा असं आवाहन प्रांताधिकारी यांनी केलं आहे. नवसारी येथून प्रवास करणाऱ्या शिंदखेड्यातील प्रवाशाची खानदेश एक्सप्रेसमध्ये राहून गेलेली बॅग अमळनेर रेल्वे पोलिसांनी शोधून त्या प्रवाशाच्या ताब्यात दिली आहे. यामुळे त्या प्रवाशाने सुटकेचा निश्वास सोडला असून अमळनेर पोलिसांच्या तत्परतेचं कौतुक होत आहे. शिंदखेड्यातील राजेंद्र चंद्रसिंग गिरासे हे खानदेश एक्सप्रेसने नवसारी ते शिंदखेडा असा प्रवास करत होते. शहरातील संत सकाराम मार्केटमधील दुकानाच्या शटरच्या पट्ट्यात उडून अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह सिगारेट पाकिट असा 30,000 माल चोरीस नेला आहे. सुरेश सतरामदास भटेजा यांच्या दुर्गाटी टेपूमधून अज्ञात चोरट्याने शटरच्या पट्ट्यात उडून दुकानातील 18,000 रुपयांचे सिगारेट पाकिट व 12,000 रुपये रोख असा एकूण 30,000 माल चोरून नेला आहे. भटेजा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध घरपुढीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल शरीफ पठाण करीत आहेत. 19 फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव साजरा करण्यास परवानगी द्याशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक घनश्याम पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे केली आहे. COVID-19 प्रादुर्भाव कमी होऊन रुग्णसंख्या घटली आहे तरी शासनाने लावलेले निर्बंध शिथिल करून अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत जानतेराजे छत्रपती शिवराय यांचा 19 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या शिवजन्मोत्सवानिमित्त विविध उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी अशी विनंती घनश्याम जयंतराव पाटील यांनी निवेदनातून केली आहे. तालुक्यातील गांधलीपिडोद येथील बालाजी विद्यालयात दंतरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. केमिस्ट स्वाभिमानी सप्ताहाच्या पहिल्या दिवशी दंतरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. विद्यालयातील इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांची दंतरोग तपासणी डॉक्टर निलेश शिंगणे यांनी केली. यावेळी मुख्याध्यापक SP पाटील, प्रशांत पाटील, सरपंच नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपाचे दिवंगत नेते स्वर्गीय उदय वाघ यांच्या जयंतीनिमित्ताने असंघटित क्षेत्रातील कामगारांचं मोफत ई श्रम कार्ड नोंदणी अभियान अंबड तालुक्यात भाजपाच्या वतीने राबवण्यात आले. त्यात सुमारे 5,000 वर नोंदणी झाली असून नोंदणीनंतर या कार्डचं वितरण देखील माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त ढेकुरोड परिसरातील जिजाऊनगर आणि रेऊनगर या भागामध्ये सामाजिक सभागृहाचं उद्घाटन जीप सदस्य जयश्रीताई अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विश्वकर्मा मंडळाची कार्यकारिणी सदस्य तसेच नगरसेविका गायत्री दीपक पाटील, LT पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.